मान विधानसभा निवडणुकीतील अर्ज माघारी घेतल्यानंतर आज चित्र स्पष्ट झालंय। महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या इच्छुकांनी देखील आज अर्ज माघारी घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रभाकर घाडगे निवडणूक रिंगणात उतरलेत। या अनुषंगाने मान खटाव मधील मित्र पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत आज पत्रकार परिषद घेतली। प्रभाकर घाडगे यांना पाठिंबा देणारे नेते काय म्हणालेत पाहूया सविस्तर। प्रभाकर घाडगे साहेबांच्या रूपाने जो उमेदवार दिलेला होता तो उमेदवार खटाव तालुक्यातील होता। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते मावळे खटाव तालुक्यामध्ये त्वेषाने काम करत होते आणि ती परिस्थिती आम्ही आमचा उमेदवारी अर्ज मतदारसंघामध्ये राहिलं थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला हानिकारक ठरू शकतो आणि आमची चळवळ गेले 5 वर्षांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता या विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे लोकप्रिय विद्यमान आमदार माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या विरोधामध्ये चळवळ चालली, कारण पाणी प्रश्न असेल, शेतीमालाचे दर असतील आणि इतर सगळ्या अडीअडचणी असतील, त्यांच्या विरोधात ही काम करते। अशा परिस्थितीमध्ये आमचा उमेदवारी अर्ज राहणं हा महाविकास आघाडीला मतविभागणीमुळे फटक्याचा होऊ शकतो असा विचार राजू शेट्टी यांच्या समोर या महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ पातळीवरच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांनी मांडला आणि राजू शेट्टी आणि आम्ही सगळी मंडळी भाजपच्या सध्या शेतीच्या धोरणाविरोधात लढतो आहोत म्हणून राजू शेट्टींच्या परवानगीनं आणि या सगळ्या मंडळींनी विनंती केल्यानंतर मी आज माझा उमेदवारी अर्ज सर्व कार्यकर्त्यांशी, शेतकऱ्यांशी, कष्टकरी, मजूर सर्व लोकांशी चर्चा करून त्यांना विनंती करून होणाऱ्या नुकसानीचा समज देऊन हा उमेदवारी अर्ज आज मी मागे घेतलेला आहे। मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे नेते आदरणीय प्रभाकर घाडगे साहेब यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी आज आपण सर्व पत्रकार बांधव उपस्थित आहात, आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करत असताना मी अर्ज दाखल केलेला होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे साहेब, आमदार बाळासाहेब पाटील साहेब आणि जिल्हाध्यक्ष सुनीलराव माने यांच्या विनंतीला मान देऊन मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेऊन मी मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, सातारा सांगली विधान परिषदचे माजी आमदार, आमचे नेते आदरणीय प्रभाकर घाडगे साहेब यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा व्यक्त करून त्यांना समर्थन देण्याचा निर्णय। शरद पवार साहेब यांच्या पक्षाची उमेदवारी माजी आमदार प्रभाकर घाडगे साहेब यांना जाहीर झालेली, त्यांचा अर्ज भरल्यानंतर माझाही अर्जामध्ये काही त्रुटी राहू नये किंवा झाला तर आणखीन एखादा अर्ज असावा या हिशोबानं हा अर्ज दाखल केलेला होता। त्यांचा अर्ज वैध झाल्यानंतर आज मी माझा अर्ज काढून घेतलेला आहे, त्याबद्दल काही वेगळी परिस्थिती असण्याचं काही कारण नाही। मी राष्ट्रवादी पक्षाचाच प्रमुख कार्यकर्ता आहे, त्यांना जाहीर पाठिंबा द्यायचा प्रश्न वगैरे काही असायचं गरज नाही, मी पक्षातच आहे। आजपासून सर्वज आम्ही सर्वजण बसलेले या पक्षाचा जाहीरपणे प्रचार करून येत्या 20 तारखेला लोकांच्या पर्यंत जाऊन हा मिळाला जो क्षण आहे तो आम्हाला खटाव तालुक्याला मान तालुक्यानं 3 पंचवार्षिकनंतरची संधी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याचा आम्ही निश्चितपणे सोनं करू आणि माजी आमदार प्रभाकर घाडगे यांना या निवडणुकीमध्ये भरघोस मताने विजय करण्याचा सर्वजण शर्थीनं प्रयत्न। निवडणुकीचा विड्रॉलचा दिवस आहे, या दिवशी शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीनं उमेदवारी अर्ज ज्यांनी भरलेला होता ते अनिलजी पवार, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नंदकुमारजी मोरे, संदीपजी मांडवे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे, त्याचबरोबर सत्यवान कमाने, श्रीयुत बोडरे आणि डॉक्टर विकास देशमुख व इतर अनेक लोकांनी सहकार्याच्या भावनेतून अर्ज, ज्योत्स्ना सरतापे या सर्वांनी सहकार्याच्या भावनेतून अर्ज मागे घेऊन
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. पक्षाच्या वतीनं या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी निवडणूक पुढे जात असताना एक परिवर्तनाची लाट मानाने गटावामध्ये आहे. त्याबद्दलची पक्षाची आणि माझी वैयक्तिक भूमिका मी यापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये विशद केलेली आहे आणि निश्चितपणानं आम्ही एकसंघपणे राहून या ठिकाणी जो बदल लोकांना अपेक्षित आहे तो आमच्या उमेदवाराला विजय करून तो बदल निश्चितपणाने घडवू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. माझी जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये मी सविस्तरपणानं बोललेलो आहे, त्यामुळे त्याचं रिपीट न करता आमचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रभाकरजी गारगे साहेबांना मी मनापासून पुढच्या निवडणुकीसाठी आणि येणाऱ्या 23 तारखेच्या निकालासाठी मनापासून शुभेच्छा देतो. मान खटाव मतदारसंघातील येत्या 23 तारखेला होत असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला तिकीट मिळालेलं आहे. आज आपल्या निवडणुकीतील शेवटचा दिवस होता की निवडणूक कशी होणार, कोण अर्ज मागं घेणार, निवडणूक कुणामध्ये होणार, त्यामुळं सगळ्यांना एक हे होते की कसं घडणार आहे पुढे. आम्ही विनंती केली त्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये आमच्याच पक्षाचे जे उमेदवार होते त्यामध्ये संदीप मांडवे, नंदकुमार मोरे यांनी पक्षाचे उमेदवार अर्ज माघारे घेऊन पाठिंबा त्याचा प्रश्न आहे काम करण्याला सुरुवात केलेली आहे. त्यातील विशेष करून याच्यामध्ये होत असताना या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणाऱ्या रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकरी संघटनेने आज एक भूमिका घेतली की इथं होत असणारी आत्तापर्यंतची राजकीय परिस्थिती शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कांद्याला भाव नाही त्यासाठी आंदोलन होत नाही, आल्यामध्ये नव अनेक प्रश्न आहेत, बाकी ज्या शेती प्रश्नावरती आहेत म्हणून त्यांनी एक जाहीर पाठिंबा उमेदवार मागे घेऊन दिला. तर त्यांच्या मी त्या आमच्या पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीने त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर जनता क्रांतीलाचे सत्यवान कमाने यांनी अर्ज आपला मागे घेतलेला आहे, बोर्डरे म्हणून एक अर्ज मागा घेतलेला आहे, त्यानंतर सरताबे मॅडम यांनी एक अर्ज घेतलेला आहे, डॉक्टर आपल्याच आमच्या तालुक्या डॉक्टर विकास देशमुख यांनी उमेदवार मागे घेतलेला आहे आणि निवडणुकीचं चित्र आपल्या समोर स्पष्ट झालेलं आहे. प्रामुख्याने ही लढत महाआघाडी विरुद्ध महायुती अशा पद्धतीने होत आहे आणि या निवडणुकीला आज खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. मी प्रथमतः या निवडणुकीमध्ये इथं पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेले या निवडणुकीत असणारे प्रमुख प्रभाकरजी देशमुख साहेब असतील, त्याचबरोबर दुसरे सुरेंद्र दादा गुदगे, मनोज पळ, त्याचबरोबर अभय जगताप, आमचे मित्र अनिल देसाई आणि काँग्रेसचे ज्यांनी धडाडीने मानखटाव मतदारसंघामध्ये जे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आजपर्यंत कार्यरत आहे ते रणजित देशमुख, इथं योगायोगानं अर्ज नव्हता शिवसेनेतील कोणाचा पण त्यांनाही बोलवलं, आमचाच उशीर झाला कारण अर्ज काढण्याच्या धावपळीमध्ये संजय भोसले इथं आता येत आहेत, त्याच्यामध्ये असे महाआघाडीचे सर्व प्रमुख इथं आज इथं उपस्थित आहोत. ही निवडणूक कशासाठी आणि का लढवायची आणि माझ्यावरती उमेदवार जी दिलेली आहे ती एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा संमतीचा उमेदवार मला त्याच्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे. ह्या तालुक्याचे प्रश्न गेले 15 वर्ष आपण बघतोय या तालुक्यामध्ये असल्या राजकारणामध्ये केवळ इव्हेंट मॅनेजमेंट आणि पाणी प्रश्नाच्या याच्यावरती लोकांची दिशाभूल करून लोकांना काम करणे फसवण्याचा प्रयत्न होत आहे. कारण या तालुका दुष्काळी आहे, या दुष्काळात पाण्याची गरज ही अनेक वर्षापासूनची प्रलंबित असणारा प्रश्न. 92 साली उरमुडीची घोषणा झाली, 97 ला मान्यता मिळाली, लवादामध्ये जे मिळालेल्या पाण्याच्या याच्यामध्ये 97 उरमुडी असेल, तारळी असेल, जे कटापूर असेल ह्या योजनांना मंजुरी मिळाल्यानंतर नवीन पाणी काही आपल्याला मिळालं नाही. त्यावेळी असताना दोंडरंग मागमोरे आमदार होते, सदाशिव पोळाने त्यासाठी प्रयत्न केला, नंतर कटावमधनं ते भाऊसाहेब उदय होते. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये मान तालुक्यात असेल, खटाव तालुक्यात असेल, जे जे होते त्या मंत्र्यांनी या तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्या योजनांच्या याच्यामध्ये मधल्या काळामध्ये अनुशेषाचा मुद्दा होता, त्यामुळे थोडा विलंब झाला, पण विलंब झाला तरी 97 पासून अनेक जात्या वेळी जे जे आमदार होते त्या सर्वांच्या प्रयत्नातून आज पाणी योजनाचं काम चालू आहे, ती अजून पूर्णत्वास आलेली नाही. निवडणुकीपुरते आपण नारळ फोडणं, घोषणा करणं किंवा निवडणुकीमध्ये मतासाठी भूमिका घेणं हे योग्य नाही, हे प्राणी प्रश्न सुटले पाहिजेत,
ते सोडवण्यासाठी आपल्याला तुम्हा आम्ही सगळेजण एकत्र येऊन ते आपल्याला भविष्य काळामध्ये खटावमांचा पाणी प्रश्न तर सोडवायचा आहे, त्याचबरोबर केवळ पाणी प्रश्न अवलंबून राहता या तालुक्यावर अधिकरण झालं पाहिजे, त्याच्या माध्यमातून मान खटाव तालुक्याचं परिवर्तन आपल्याला करायचं आहे त्यासाठी, त्याचबरोबर विकास ही एक बाजू आहे, दुसरी बाजू आहे या तालुक्यात असले दहशत, आज होत असणारा एकमेकावरती अनेक वेगवेगळ्या कायद्याच्या करून अट्टाशेटी असेल, अन्य असेल, भावबंदकीमध्ये भांडणं लावून एकेमध्ये असणारी ही प्रवृत्ती आपल्याला सगळी संपून टाकावी लागणार आहे, त्यासाठी एक विचाराचं संस्कृती एक सुसंस्कृत असं राजकारण उभं करण्याची जबाबदारी इथं असणारे आमच्या सर्वांची आहे. आपण आम्ही वेगळ्या क्षेत्रामध्ये करणार काम करणारे सगळे मंडळी आहेत. मी उमेदवार म्हणून काम करताना 6 वर्ष विधान परिषद आमदार म्हणून काम केलेलं आहे. सहकारामध्ये जिल्हा बँक असेल, खरेदी विक्री संघ असेल, ग्राहक संघ असेल किंवा अनेक संस्था असतील, पतसंस्था, अर्बन बँकामध्ये काम केलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा साताऱ्यामध्ये अनंत स्कूल, पॉलिटेक्निक, डी फार्मसी, आश्रमशाळेपासून काम करतोय. कारखानदारीमध्ये हा मूळचा मी व्यावसायिकच असल्यामुळे साखर कारखाना असेल, स्टील प्लांट असेल, कोस्टेज कोण या भागामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या तालुक्यामध्ये असणारी जी आज राजकारणाची परिस्थिती, आज पहिला दिवस आहे माझ्या रेस्टॉरंट निवडणुकीला आता 3 वर्षांपासून सुरुवात झालेली आहे, ते होत असताना या तालुक्यामध्ये असणारा दिशाहीन केवळ सत्तेतून पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे राजकारण आपल्याला मोडीत काढायचं आहे, त्यासाठी इथं वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी आम्ही त्यामध्ये केलेली आहे आणि याच्या माध्यमातून हा आपल्या तालुक्याला एक आपल्या लोकांना जो आपल्यावरती कलंक लागलेला आहे की या लाचारांचा किंवा पैशानं केवळ पत विकत घेऊन झालेला तालुका म्हणून जो आपला स्वाभिमान गेलेला आहे तो स्वाभिमानी जनता उभं करण्याचं काम आम्ही इथं बसणारे सगळेजण इथं करत आहेत. काय मंडळी आमच्यामध्ये करतील, पक्ष संघ मोठा आहे, पक्षामध्ये अनेक नेते मंडळी आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि नवीन शिवसेना हे तिघाय, इतरही पक्षाचा शेतकरी संघटना असेल त्यांचाही आपल्याला त्याच्यामध्ये पाठिंबा आहे, असे छोटे मोठे घटक आहेत त्याच्यामध्ये. इतर दलित पक्षांचे काय आता जसं जनता क्रांती दल असेल आणि पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे हे समीकरणाला वेळ गेला तरी एक फार मोठी फौज येत्या 15 दिवसामध्ये या तालुक्याचं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाडी वस्तीमध्ये व्यक्ती आहे आणि प्रत्येक गटाला प्रत्येक भागामध्ये एक वेगवेगळं नेतृत्व आहे, त्याच्या माध्यमातून ही निवडणूक आम्हाला लढवणं अवघड जाणार नाही एवढं मी आपल्याला ठामपणे सांगतो. आणि या अशा असणाऱ्या आणि दरवेळी वेगळ्या पद्धतीनं केवळ निवडणुकीचे फंडे लढवून विजय होणाऱ्या उमेदवाराला चपराक मागच्या वेळी निसरता देशमुख साहेबांचा पराभव झाला आणि त्याच वेळेपासून 9 पासून कैलास सदाशिव पवारांचा पराभव झाला, पण हे सर्व भरून काढण्याची जबाबदारी ही माझ्यावर आलेली आहे. त्यामध्ये मला इथं समोर बसलेले सर्व प्रमुख नेते मंडळी, व्यासपीठावर असणारे आम्ही सर्वजण मिळून एकत्र राहून या मान खटावचा परिवर्तन हे करणार आहेत. परिवर्तन अटळ आहे आणि त्याच्या माध्यमातून एक चांगला मान खटाव मतदारसंघ सर्वजणी वैचारिक असेल, शैक्षणिक असेल, पाण्याच्या दृष्टीने असेल, औद्योगिक असेल आणि सामंजस्याने सर्व लोकांच्या मध्ये बरोबर ठेवून सर्व शाहू पुढे आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे चालवलं जाईल अशी मी या निमित्ताने आपला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार.